वर्तुळाचा परिघ आणि व्यास यामधील संबंध आपल्याला शोधायचा आहे. त्याच्यासाठी आपण एक कृती करणार आहोत. कृती अशी आहे की वेगवेगळ्या आकाराच्या या थाळ्या आहेत किंवा वेगवेगळ्या चकत्या घेता येतील. या चकत्या घेऊन, म्हणजे ह्या वर्तुळाकृती चकत्या आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या कागदावर वेगवेगळी वर्तुळं काढून घेता येतील. ती काढून घेतल्यावर या विद्यार्थ्यांना आपण असं सांगू शकतो की एक दोरा घ्या आणि त्या दोऱ्यांवरून तो दोरा त्या वर्तुळाकृती कडेवर फिरवा. म्हणजे ही जर थाळी घेतली तर या थाळीपासून असा जर इथं टोक धरून अशा जर प्रकारे वर ती थाळी अशी दोरा जर फिरवला तर आपण पहिल्यांदा आता कुठे सुरुवात केली होती ती आपल्याला लक्षात ठेवून खूण करून घ्यायला हवी की इथे स्केचपेननी जर त्या थाळीवर खूण केली की इथे आपण ते सुरुवात केलेली आहे आणि तिथपासून तो दोरा फिरवायचा. म्हणजे मग आपण आणि ही त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिली तरी ती ग्राह्य धरली जाते. ही आपण हा वर्तुळाकृती थाळीवर आपण फिरवला, हा इथपर्यंत दोरा झाल्यावर त्या दोऱ्याचं आपण मोजमाप घेऊयात पट्टीच्या सहाय्याने. हे जे मोजमाप आहे ते मोजमाप घेतल्यावर त्याची नोंद आपण इथे एका टेबलमध्ये करणं जरुरीच आहे. म्हणजे ही थाळी, याला आपण म्हणूयात वर्तुळ क्रमांक एक, आणि त्या वर्तुळ क्रमांक एक मध्ये आपण त्याचा परिघ नोंदवायचा. तो परिघ नोंदवल्यावर त्याच वर्तुळाचा व्यास, आता हा हे जे वर्तुळाकृती थाळी आहे याचा जो सेंटर आहे, जो केंद्र आहे, तो केंद्र आपल्याला अंदाजानेच घ्यावा लागेल. तो इथे अंदाजाने घेऊन आपण इथे त्याचा व्यास मोजू शकतो. म्हणजे याच वर्तुळाचा व्यास हा इथे आपण नोंदवू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या थाळ्यांवर तो दोरा फिरून आपल्याला ते ती कृती घेता येईल. दुसरा प्रकार म्हणजे वहीमध्ये किंवा कागदावर वेगवेगळ्या आकाराची, म्हणजेच वेगवेगळ्या त्रिज्येची वर्तुळं काढायला सांगायची आणि वर्तुळं काढल्यानंतर केंद्र आपल्याला माहीत आहे म्हणून त्याचा व्यास मोजता येईल आणि व्यास मोजल्यावर त्याची नोंद त्या वर्तुळ क्रमांक एक असं लिहिलेलं असेल तर त्या वर्तुळाला पहिल्यांदा क्रमांक द्यावा आणि त्याच्यानंतर त्याचा व्यास किती आहे त्याची नोंद या सारणीमध्ये करावी. अशा प्रकारे एक सारणी आपल्याला त्यांना करून दाखवता येईल की वर्तुळ क्रमांक 1, 2, 3, 4 याप्रमाणे निदान 5 तरी वर्तुळांच्या बाबतीमध्ये त्यांनी ही कृती करावी अशी अपेक्षा आहे. आणि वर्तुळ क्रमांक दिल्यावर त्या वर्तुळाचा व्यास त्याचाच परिघ मोजायचा आहे. आता तो कसा मोजायचा ते बघूयात की त्या वर्तुळावर एक कुठेतरी एक सुरुवात करून त्या परिघावर पहिल्यांदा डिंक लावून घ्यावा आणि तो डिंक लावल्यावर जो दोरा असा ठेवला तो दोरा त्याला चिकटून बसेल. फेविकोल किंवा डिंक असं लावलं तर ते पूर्णपणे बसेल आणि ते पूर्ण बसल्यावर जिथून आपण सुरुवात केलेली होती तिथपर्यंत आल्यावर तो दोरा कापून टाकला तरी चालेल किंवा हातात धरला तरी चालेल. आणि तो त्या दोऱ्याचं मोजमाप, आता इथे चिकटवलेलं जरी नसलं तरी आपण असं गृहित धरूयात की हा त्याचा परिघ इथे पूर्ण झालाय आणि तो काढून परत आपण पट्टीच्या सहाय्याने त्याची लांबी मोजायची आणि याची नोंद आपण त्या वर्तुळाच्या संदर्भामध्ये त्याचा व्यास आणि परिघ इथे करायची. अशा प्रकारे सारणी तयार केल्यावर त्यांना, विद्यार्थ्यांना आपण अशी कृती देऊ शकतो की तुम्ही अशी 5 वर्तुळांच्या संदर्भामध्ये त्याला क्रमांक लिहा, व्यास त्याचा लिहा, त्याचाच परिघ लिहा आणि नंतर त्यांना कृती द्यायची की या व्यास आणि परिघामधला संबंध तुम्हाला शोधायचा आहे. तर एक ज्ञानरचनावादाचं पहिलं तत्व आहे की त्यांना संबंध शोधायचा, याचा अर्थ त्याच्यावर कोणती तरी क्रिया करायची. आता कोणती तरी क्रिया त्यांना करायला लावूयात. आपण सुरुवातीला त्याचा भागाकार करायचं हे न बोलता ते बेरीज करतील, वजाबाकी करतील, गुणाकार करतील तर त्या प्रकारच्या क्रिया त्यांना करायला लावू आणि तो लावल्यानंतर जर त्यांना काही गुणधर्म मिळाला नाही तर आपण सांगूयात की आता तुम्ही परिघाला व्यासानी भागा, काय घडतं ते सांगा. येणारा भागाकार हा अपूर्णांकात असणार आहे, दशांश अपूर्णांकांचे भागाकार त्यांचे झालेले आहेत, अपूर्णांकांचे भागाकार त्यांना माहीत आहेत, ते करून येणारं जे उत्तर आहे ते जवळपास 3 तिप्पट असं येणार आहे. म्हणजे व्यासाच्या तिप्पट परिघ असतो, जवळपास असतो एवढं त्यांना आता समजलं तरी पुरेसं आहे. आणि मग काही जणांचं उत्तर हे 3.14 काहीतरी
अशा प्रकारे सुद्धा आवर्तीमध्ये येऊ शकेल आणि ते आवर्ती अनावर्ती तो आता भाग आपल्याला त्यांना स्पष्ट करण्याची गरज नाही, पण इथे आपल्याला तो तिप्पट आहे इथपर्यंत सांगितलं तरी पुरेसं आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला पायची ओळख त्यांना करून द्यायची. पाय हे जे ग्रीक लेटर या व्यास आणि परीघ म्हणजे परीघ भागिले व्यास हे जे गुणोत्तर आहे, परीघ आणि व्यासाचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर 3.14 हे असतंच. आणि तो जो स्थिरांक आहे त्या स्थिरांकाला एक ग्रीक लेटर दिलेलं आहे, ते ग्रीक लेटर आपण पायनी संबोधतो. तर हे ग्रीक लेटर त्याची ओळख ही इथे होईल, कारण त्यांनाच पुढे त्या पायचा उपयोग करून परीघ आणि व्यासावरची उदाहरणं सोडवणं अपेक्षित आहे.